शहरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला गेल्या अनेक दिवसापासून नाल्याचे अर्धवट काम झाले आहे, त्यामुळे हजारो लिटर दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. महापालिका लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी नाल्याचे पाणी तुंबल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात नेहमीच नाले तुंबतात, शिवाय तुंबलेल्या नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर येते, संपूर्ण परिसरातील रस्त्यावर साचते. पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाणे येणे कठीण झाले आहे. संपूर्ण रस्त्यावरून नाल्याचे पाणी वाहत असल्याकारणाने रस्त्याचे रूपांतर नदीमध्ये निर्माण झाले आहे. हे नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहे, त्यामुळे आजार पसरण्याची भीती आहे. प्रचंड दुर्गंधी, डासांचे वाढलेले प्रमाण यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रभागातील नगरसेवक यांना नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या, मात्र नगरसेवक उडवाउडवीची उत्तरं देत असल्याकारणाने या बाबीकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन याबाबत कायमस्वरूपी नियोजन करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.